आज आपण डार्क स्पॉन्ज केक पाहणार आहोत। त्यासाठी मी 2 कप मैदा घेणार आहे। आता आपण मैदा चाळून घेऊया। आता 1 कप पिठी साखर घेऊया, ती देखील आपण चाळून घेऊया। त्यानंतर यात 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि 1/2 टीस्पून बेकिंग सोडा हे सगळं आपण एकत्रित चाळून घेऊया। सगळं मी इथे चाळून घेतलेलं आहे। आता आपण एक दुसरा बाउल घेऊया। दुसऱ्या भांड्यात इथे मी चॉकलेट घेतलं आहे, हे 100 ग्रॅम चॉकलेट आहे। आपण हे आता मेल्ट करून घेऊया। मेल्ट करायला आपण डबल बॉयलर टेक्निक वापरणार आहोत। त्यासाठी इथे मी एक भांडं घेतलंय, त्यात पाणी गरम करत ठेवलंय आणि आपलं हे टोप ह्याच्यावर आपण ठेवूया। पाण्याच्या वाफेनी चॉकलेट विरघळायला हवं। चॉकलेट बरोबर आपण आता ह्याच्यामध्ये बटर देखील ऍड करून घेऊया। 50 ग्रॅम बटर आपण ऍड करणार आहोत। मी इथे बटर ऍड करून घेतलेलं आहे। आता आपण हे व्यवस्थित मेल्ट करून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। बटर आणि चॉकलेट मेल्ट व्हायला सुरू झालं आहे। हे पूर्णपणे मेल्ट झालं की ह्याच्यामध्ये आपण अंडं ऍड करायचं आहे। चमच्याच्या मदतीने आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। चॉकलेट आणि बटर व्यवस्थित मेल्ट झालं आहे। गॅस बंद करून घेऊया। जेव्हा आपण अंड ऍड करतो तेव्हा आपलं हे टोप गॅसवर नसलं पाहिजे। आता आपण यात 2 अंडी ऍड करून घेऊया। 2 अंडी मी ऍड करून घेतली आहे। आपण आता हे चमच्याच्या मदतीने व्यवस्थित ही मिक्स करून घेऊया। हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता व्हॅनिला इसेन्स आपण ऍड करूया, 1 टीस्पून। तसेच 1.5 टीस्पून केक जेल ऍड करून घेऊया। मी इथे केक जेल देखील ऍड करून घेतलेलं आहे। आता हे आपण व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घेऊया। आता आपण हे चाळून घेतलेलं सगळं ह्यात ऍड करूया। हे मी हाताच्या मदतीने मळून घेणार आहे। त्यानंतर आता ह्यात थोडस आपण दूध ऍड करायचं आहे। इथे व्यवस्थित मळून झालेलं आहे। आता आपण यात दूध घेऊया टाकून। 1 वाटी एवढं आपलं दूध हवं।
केकचं मिश्रण असं असं दिसलं पाहिजे. आपलं केकचं मिश्रण इथे तयार आहे. इथे मी ॲल्युमिनियमचं टोप घेतलेलं आहे. जेव्हा आपण केक तयार करतो तेव्हा ॲल्युमिनियमचंच भांडं घ्यावं. ह्याच्यामध्ये आता मी बटर पेपर लावून घेणार आहे. बटर पेपर मी गोलाकार कापून घेतला आहे. आता आपण हे केकचं मिश्रण या टोपात काढून घेऊया. आपण डॅब न करता हे फक्त व्यवस्थित असं थापून घ्यायचं. केक आपण कुकरमध्ये करणार आहोत, त्यासाठी इथे मी सेंटरला ही प्लेट ठेवते आहे. आता आपण हे केकचं भांडं सेंटरला ठेवून घेऊया. कुकरची शिट्टी मी इथे काढून घेणार आहे. तसेच ही कुकरची रिंग पण काढून घ्यायची आहे. हा केक आपण 35 मिनिटसाठी बेक करायला ठेवणार आहोत. कुकर पूर्ण थंड झाल्यावर आपण केक कुकरमधनं बाहेर काढावा. इथे आपला केक तयार आहे. कुकर पूर्ण थंड झाल्यावर मी इथे केक बाहेर काढला आहे. आता आपण सुरीच्या मदतीने ह्याच्या कडा मोकळ्या करून घेऊया. आपण आता हे बटर पेपर काढून घेऊया. आपला केक इथे तयार आहे.